व्यक्तींचं नातं सारजन्म टिकावं यासाठी कसबटेवस्तीमध्ये ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला सुवासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडं घातल्या. या निमित्ताने कसबटेवस्ती येथील पर्यावरणप्रेमी जगन्नाथ कसबटे यांच्या घराजवळील लावलेल्या विविध झाडांमध्ये मध्यभागी वडाच्या झाडाची अर्थात वटवृक्षाची पूजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. आख्यायिकेनुसार सत्यवान आणि सावित्री या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेला एक दिवस म्हणजे वटपौर्णिमा आधुनिक युगातील तितक्याच पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मातील सण प्रथा परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे सौभाग्यवतींनी पूजा केली आहे. नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण कसबटे वस्ती परिसरातील जो काही हा मानकर चौक आहे त्या ठिकाणी एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाला महिलांनी सकाळपासूनच या ठिकाणी पूजा अर्चा पारंपरिक पद्धतीने केलेलं आणि महिलांशी आपण या ठिकाणी संवाद साधलेला आहे. आणि हा संवाद साधत असतानाच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा वटपौर्णिमेचा सण हा पारंपरिक सण आहे, हा सांस्कृतिक सण आहे. याचं महत्व अनेक महिलांनी आपल्याला या ठिकाणी बोलता. आता आपण जर पाहिलं तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी आपल्या ज्या काही भावना आहेत या सणाविषयी आपल्या पतीविषयी जे काही प्रेम असतं त्याविषयी यांनी बोलून दाखवलेलं आहे. आज प्रत्येक महिला वडाला सात फेरे मारते आणि सर्व महिलांच्या मनात हेच असतं की मला सात जन्म खास पसंत आणि त्यासाठी त्या फेरे मारत असतात. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. आज आम्ही वटपौर्णिमेनिमित्त इथे वाकड येथील मानकर चौकातील वडाच्या झाडाशी जमलो आहेत सगळ्या महिला. आणि सगळ्यांना पहिले तर माझ्याकडनं वटपौर्णिमेचे हार्दिक शुभेच्छा. हे हा सण सहसा आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन हळदी कुंकू करून ओटी भरणे हे असले कार्यक्रम आम्ही मनोभावे करतो आणि जमण्यासाठी पण आम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो. परत आमचे आणि आमच्या पतीचे नाते घट्ट होते या सणामुळे. हे सुद्धा एक दुसरं महत्व आहे या सणाचं. सो असे बरेचसे काही कारणं असतात ज्यामुळे आम्ही इथे येतो जमतो आणि खूप कमी वेळ मिळतो आम्हाला असे सण साजरे करण्यासाठी. तर या सणानिमित्त आम्ही आमचं सगळं हाऊस पूर्ण करून घेतो. आमचं गेट टुगेदर होतं हे या कारणानिमित्त आम्ही इथे भेटतो. परत आमचं आज फास्टिंग सुद्धा आहे. आता घरी जाऊन आम्ही उपवास सोडणार. आता ह्या सर्वांचं माहोल जर पाहिलं तर हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वटपौर्णिमेच्या सणाला किती महत्व आहे आणि पती आणि पत्नीचं नातं हे दृढ होण्यासाठी या महिलांनी केलेले उपवास असतील किंवा वर्षभर ह्या जे काही हा सण आहे हे होण्याची वाट पाहणं असेल. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज वाकड पिंपरी चिंचवड पुणे.